राज्यात तरुण पिढीत निर्माण झालेल्या उत्तम प्रशासक व कुशल संघटकांमध्ये जयंत पाटलांची उंची महत्वाची असून राजाराम बापू पाटील यांनी जो विचार आणि आदर्श दिला तीच विचार तितक्याच जोमाने आणि कष्टाने चालवण्याचे काम जयंत पाटलांच्या माध्यमातून सुरू आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. तसेच राजाराम बापू यांच्यानंतर जयंत पाटलांच्या रूपाने महाराष्ट्राच्या तरुण पिढीमध्ये जे उत्तम प्रशासक व कुशल संघटक निर्माण झाले त्यामध्ये जयंत पाटलांची उंची ही अत्यंत महत्वाची आहे, असे मत देखील शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते. शरद पवारांच्या हस्ते शहरातल्या स्टेशन चौक या ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्या पूर्ण पुतळ्याचा उद्घाटन मोठ्या दिमाखात पार पडला. या उद्घाटन सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री विश्वजित कदम, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार तसेच शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर देखील उपस्थित होते. आणि आम्ही किती कष्ट करायचे असते, विचार लोकांच्या भरून वाढल्याचा आणि लोकांचं दुखणं हे सत्ता जाण्याच्या समोर वाढून त्याची सहज करून घ्यायची, त्यासाठी किती त्रास झाला तर तो त्रास सहज करण्याच्या संबंधीचा दृष्टिकोन हा या दोघांचा जे होता आणि आनंद आहे की आज अशा कष्ट करणाऱ्या समाजाच्यासाठी त्याग करणाऱ्या समाजासाठी मेहनत करणाऱ्या अशा नेतृत्वाचं अखंड सहज विश्वासाठी होण्यासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख हा नव्या समोर येण्यासाठी आज महानगरपालिकेने हा तिथे घेतला पुतळा या ठिकाणी उभा केला. पुतळाचं अनावरण जायचं म्हणजे मी खूप जेव्हा 10,000 विचार करतो तर अनेक ठिकाणी पुतळा ओळखताच येत नाही, तो पुतळा त्यांचाच हे साक्षात येत नाही. हा पुतळा वडीलच्यानंतर साक्षात राहतो आपल्या समोर एवढे त्याची स्थिती या पुतळ्यामध्ये दिसते. त्याची उंची, त्याचा चेहरा, त्याचा सरळ या सगळ्या गोष्टी तंतोतंत लाखोंच्या समोर आपण आहोत असं वर्तारा केलं आणि ज्यांनी हे काम केलं त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. महानगरपालिकेचे अभिनंदन करतो आणि तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की जो काही विचार वापरून गेला, जो आदर्श उपयोग केला, तो चालवण्याचं काम आज तितक्याच करताना आणि तितक्या जवळ जयंतचा करताय त्या जयंतांच्या भाषेशी जसं वापरूनच तुम्ही काम दिली त्याची अखंडपणा द्या. मी तुम्हाला साक्षी सांगतो की वापरूच्या नंतर जयंतांच्या लोकांना महाराष्ट्रातल्या तरुण पिढीच्यामध्ये जे उत्तम प्रकारचे प्रशासक आणि दृष्टी असलेले संघटक जे तयार झाले त्याच्यामध्ये जयंतांची उंची ही अतिशय महत्वाची आहे. त्याचा विचार आपण कराल असे अपेक्षा करतो. या पुतळ्याचं अनावरण झालं असं सांगतो आणि माझी दिवसाचे सांगतो.